तुम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको होते का मागायचं जंगल तुम्हाला मित्र लागायचं होतं म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी नको होते कारण तुम्हाला हाताने द्यायची होती म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको होते कारण तुम्हाला वाळवण बंदर करायचं होतं म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे नको होते कारण पुणे कोणता प्रकल्प तुम्हाला गतिमान जरूर पुरवायचा होता म्हणून जीएसडब्ल्यू बंदर तुम्हाला करायचं होतं म्हणून आणि महाराष्ट्र पुन्हा कुणाच्या वाट्याला जात नाही पण तुम्ही निवडलं तर काढल्याशिवाय आणि शिवप्रभूंचा भगवान या बालघरावर परवायण्यात हवा आपण सगळ्याच्यासाठी आपलं योगदान द्या हे योगदान देशाच्या भविष्यासाठी असेल. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. पालघर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने भारती कांबळे यांचं नाव जाहीर झालेलं. आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नालासोपारामध्ये कार्यकर्ता मेळावा पार पाडला. या कार्यकर्ता मेळाव्याचा मूळ बिंदू ठरला तो म्हणजे नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण. नितीन बानगुडे पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत जोरदार भाषण केले. पाहूया या सर्व विषयावरती नितीन बानगुडे पाटील नेमकं काय म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खरं आहे तूच, पण ज्या दिवशी त्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशीतले मतदारच इथले राजे असतील. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून या देशाच्या लोकशाहीचा गौरव पण नंतरच्या कालावधीत मतपेटा पळवल्या जाऊ लागले, नंतर आमदार पळवले जाऊ लागले, आता पक्षच पळवून येत आहे. शिवसेना फुटली, सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला का? इतर राज्यातलं गंगेतून ज्यावेळी प्रेत वाहत होती तेवढे या कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र सुखरूपपणे ठेवला. पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून उद्धवजींचा कायम गौरव झाला. त्या कोरोनाच्या बाहेर काळात सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था जेवढी गतिमान ठेवली महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिली. 80,000 कोटींची परकीय गुंतवणूक करून कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत ज्यांनी पहिल्या क्रमांकावर ठेवला. उद्योग धंदे रोजगार वाढवले हे उद्धवजी ठाकरे लोकप्रिय लोकमान्य ठरत आहेत हे बघितलं आणि तुम्ही कोणापुढीचं राजकारण चालू केलं. तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री का नको होते तर महाराष्ट्रातले उद्योग तुम्हाला गुजरातला द्यायचे होते म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते तर 17,000 कोटींचा डायमंड फोर्स तुम्हाला गुजरात वापरायचा होता म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते कारण आर्यांचं जंगल तुम्हाला मित्र लागायचं होतं म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदी नको होते कारण तुम्हाला हाताने द्यायची होती म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते कारण तुम्हाला वाळवण बंदर करायचं होतं म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे नको होते कारण पुणे कोणता प्रकल्प तुम्हाला गतिमान जरूर पुरवायचा होता म्हणून जीएसडब्ल्यू बंदर तुम्हाला करायचं होतं म्हणून तर महाराष्ट्राचं हित हेच उद्धवजी ठाकरेंचं एकमेव ध्येय होतं. तुम्हाला मुंबई खिडखिडी करायची होती महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून तुम्हाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदी नको होते. तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर उतरवू शकला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात न बसेल विकास हवाच आहे प्रश्नच नाही पण पालघर जिल्ह्यात होत असलेला विकास हा विनाशकारी विकास आहे ही सगळ्यात मोठी वस्तू इथल्या सर्वसामान्य जनतेचा डायमंड बंदरला विरोध. भूमिपुत्रांच्या छताळावर विकासाचा इमारती उभा राहणार असतील तर त्या सगळ्याचा उपयोग तरी काय.
महाविकास आघाडी जनतेच्या त्या विकासासाठी कटिबद्ध. कारण तुम्ही काय काय सांगितले, वचन तुम्ही मोडलं, शब्द तुम्ही मोडला. मंडळी, बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये जो शब्द दिला होता तो तुम्ही मोडला. उद्धवजी ठाकरे आजही सांगताय, मी आई तुमचा भवानीची शपथ घेऊन सांगतो, हो हे चाललंच होत. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्ही केलो म्हणून तुम्ही थैथय केलं, पण भाजपचा शपथविधी आम्ही आधी केला का तुम्ही आधी? तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेला की चांगलं, आणि आम्ही गेलो की हिंदुत्व सोडलं? आम्ही काँग्रेस बरोबर गेलो की उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं? तुम्ही काँग्रेसचे आदर्श नेते घेतले की चांगलं? हे सर्वसामान्य जनतेला कळू लागलंय, समजू लागलंय. हे कशासाठी? का इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले? हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले. हे जनतेला सगळं करू लागलंय. तुम्ही काही विकत घ्या, आमदार सुद्धा हवं ते करा. परवा अर्थमंत्र्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रकाला प्रभाकर असं म्हणाले, इलेक्ट्रॉन रोखे हा देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा होत आहे. आता ही निवडणूक दोन आघाड्यांमधली लढाई नाही, ती भाजपा विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई आहे. आणि जनतेला ती लढावीच लागेल. भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर ती लढावीच लागेल. हे प्रकरण प्रभाकर म्हणतात. परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी पी नागरत्नांनी विधान केलं, नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा मार्ग होता. 98% नोटा परत आल्या, मग काळा पैसा गेला कुठं? या पेट्रोल पंपावर उज्ज्वला गॅस योजनेची जाहिरात. परवा आमच्या शेजारच्या माऊली होत्या, त्या म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, चालताना मला प्रचंड वेदना व्हायच्या, उठता बसता भयान त्रास व्हायचा, नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणला. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करतो. आपण सगळे इतिहास घडवण्यासाठी उभा आहोत हे पहिलं लक्षात असूया. 24 ला जर पुन्हा भाजप आली तर 2029 ला या देशात निवडणुका होणार नाही हे पहिलं लक्षात असूया. लक्षात असूया. उघडायला सगळे डोळे. एका शेतकऱ्याच्या घरी एका मांजरीनं चार पिलांना जन्म दिला आणि पिलं जन्माला आल्याबरोबर अच्छेदीन ओरडायला लागले. त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं, पिलं जन्माला आली आणि अच्छेदीन चर्चा गावभर झाली, माणसं लगेच पटापटा पळत सुटली, असली कसली पिलं आहे जन्माला आली आणि अच्छेदीन म्हणायला लागली. त्या जिल्ह्याच्या नेत्यालाही कळलं, शेतकऱ्याच्या घरी माझ्या चार पिलांना जन्म दिला आणि पिलं जन्माला आल्याबरोबर अच्छेदीन म्हणताय. तोही नेता आला, म्हटलं ना येणार अच्छेदीन, आणणारच नाही, सांगायचं नाही. आला मंत्रीची पिल्लं बघायला आणि ज्यावेळी तो नेता पिल्लांजवळ पोहोचला, पिल्ल म्हणत होती खराब दिन, खराब दिन, बुरे दिन, तू नेता भयानक संतापला. काय रे, मला तर सांगितलं पिल्ला अच्छेदीन म्हणताय, हिथं आलो तरी खराब दिन बुरे दिन चालले काय चाललं? तसा शेतकरी म्हणला, साहेब ती जन्माला आली त्यावेळी अच्छेदीनच म्हणत होती, पण त्यावेळी त्यांचे डोळे उघड गेले नव्हते. आपण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असेल, आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं पहिलं काम आहे डोळे उघडा.
सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यावर तर महत्वाची गरज पाहिजे. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहिला पाहिजे. महाराष्ट्र तोडायचे फोडायचे यांचे मनसुबे आम्ही उधळूनच लावले पाहिजे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. खिडखिडी करायचे काम चालले अजिबात ते सगळे तुम्ही काढले पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेनापती बापट असं म्हणाले होते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र दारान चाले, खरा वीर बैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. त्यांनी मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, इंग्रजांनी असं नाही लिहिलं आम्ही गुजरात्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, इंग्रजांनी लिहून ठेवलं आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. राष्ट्राचं रक्षण करणं हा महाराष्ट्र धर्म आहे आणि शिवाय प्रभूंनी आम्हाला तो महाराष्ट्र धर्म दिला. ही लढाई जिंकणारच आहोत. भारतीबाई कांबळे विजयाचा ध्वज फडकावून मारत आहे. एवढे दिवस मतदानापर्यंतचे दिवस फक्त देशाच्या भविष्यासाठी द्या. सगळं बाजूला ठेवा. काही जो महिनाभर आपल्या हातात आहे देशाच्या भविष्यासाठी महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण आबादित राखण्यासाठी बस विजय आपलाच आहे. पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट सज्ज झाले. नितीन बानगुडे पाटील यांनी भाषण करत शिवसैनिकांना इंजेक्शन दिलेलं. आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक कशा प्रकारे लोकांच्या घराघरात पोहोचतील. रात्र वैरायची आहे असं भाषण करत नितीन बानगुडे पाटील यांनी सभा गाजवली. पुढे राजकारणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर.